दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेनिमित्त आंबा महोत्सव साजरा केला जातो आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने बाप्पांच्या चरणी 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा दाखवण्यात आलेला आहे. पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने हा महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे आणि प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला हा महोत्सव या मंदिरामध्ये केला जातो. यामागची भूमिका ही एवढीच आहे की हा आपला फळांचा राजा असलेला आंबा, शेतकरी वर्ग हा आपला आंबा पिकवतो आणि तो श्रींचरणी या समस्त शेतकऱ्यांच्या एक प्रयत्नाचं कष्टाचं प्रतीक म्हणून आपण श्रींचरणी ते अर्पण करतो, जेणेकरून आपली कृषी संस्कृती जी आहे ती आणि या गणपती बाप्पांची वर असणारी देवावर असणारी श्रद्धा, त्यांचा मिलाप जो आपल्या पूर्वजांनी केलेला आहे त्याची वृद्धी व्हावी आणि त्यातनं दोन्ही वर्गांना हा सतत बाप्पांचा आशीर्वाद मिळत राहावा, अर्थचक्र चालत राहावं. आणि आजचं अक्षय तृतीय आहे, आज केलेलं कुठलंही कार्य हे अक्षय्य राहतं अशी आपली भारतीय संस्कृतीमध्ये धारणा आहे. आज या ठिकाणी अक्षय तृतीयेनिमित्त मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेक हा सावनी रवींद्र या गायिका त्यांच्या गायनाने झाला. त्यानंतर या ठिकाणी आज विशेष म्हणजे आज गणपती बाप्पांचा विवाह सोहळा मंदिरामध्ये 12:15 होणार आहे. शारदेश मंगलम, देवी शारदा आणि गणपती बाप्पांचा विवाह सोहळा हा गणपत्य संप्रदायानुसार या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे रात्री महिलांच्या उटीचं भजन देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद हा ससून हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना, त्याचप्रमाणे अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना आणि काही शाळांना, विद्यार्थ्यांना आणि गणेश भक्तांना हा वाटप करण्यात येणार आहे. आज स्वराभिषेक या कार्यक्रमामध्ये बाप्पासमोर आपली कला सादर करायला मिळाली आणि ही संधी आम्हाला मिळाली हा खूप मोठा भाग्याचा योग आहे. 64 कलांचा अधिपती, विघ्नहर्ता गणेश आमच्या सर्वच कलाकारांचा आराध्य दैवत असतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर कित्येक वेळा आपण सर्वजण येतो आणि आपल्या विविध गोष्टींमध्ये बाप्पा आपल्याला त्याच्यातनं निर्विघ्नपणे बाहेर काढतो. आज इथे कला सादर करून आणि मी आणि विश्वजितनी कंपोज केलेली काही गाणी आणि सावनी रवींद्रबरोबर हा कार्यक्रम करण्याचा आनंद एक विलक्षण आहे, हा अनुभव एक विलक्षण आहे. आणि काही क्षण या कार्यक्रमात असे होते की जणू काही ते कधी आयुष्यात अनुभवले नव्हते. एक कलाकार म्हणून आजचा अनुभव हा खूप खास होता, खूप वेगळा होता. तृतीयेच्या अत्यंत मंगल अशा मुहूर्तावर गणपती बाप्पाची सेवा करायला मिळाली सलग 2 तास, हा खरंच एक अलौकिक अनुभव होता. लहानपणापासून अर्थातच मी बाप्पाची भक्त आहे. आज खुद्द दगडूशेठ मंदिरात गाभाऱ्यात बाप्पाच्या समोर बसून सलग 2 तास गाण्याचा आनंद म्हणजे मी शब्दात वर्णन नाही करू शकत. माझ्यासाठी शब्द खरंच खूप अपुरे पडतील, पण मी खरंच त्या बाप्पाची त्याच्या ऋणात आणि त्याच्या कृपा आशीर्वादात राहण्याचं पसंत करीन. त्याची कृपा आपल्या सर्वांवर अशीच सदैव राहो आणि त्याची सेवा माझ्याकडून, आम्हा सर्व कलाकारांकडून अशीच सदैव घडत राहो, हीच मी ह्या निमित्ताने बाप्पाकडे प्रार्थना करते.